नमस्कार, प्रियाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे मिल्क ब्रेड गुलाबजाम। ते घरच्या घरी कसे बनवायचे चला तर पाहूया। त्यासाठी लागणार आहे साखर 2 वाटी, दूध आणि वेलची पूड, तसेच आपल्याला लागणार आहे ताजा मिल्क ब्रेड। सुरुवातीला आपल्याला या ब्रेडचा कडाकट करून घ्यायचे आहे चाकूने, अशा पद्धतीने। ब्रेडच्या चारही बाजूने आपण याचा कडाकट करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व ब्रेडचे आपण कडाकट करून घ्यायचे आहेत। मी घेतलेले आहेत इथं। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये या ब्रेडचे तुकडे टाकून मिक्सरमधून बारीक करून काढायचं आहे। ब्रेड मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेला आहे, अगदी बारीक झालेला आहे हा। आता हे बाउलमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व ब्रेड बारीक करून घ्यायचे आहेत। यामध्ये लागेल तसं आता थोडं थोडं करून दूध टाकून मिक्स करून घेऊया। हे दूध अगदी जास्तही टाकायचं नाही आहे आपल्याला, नाहीतर ते पातळ झालं तर आपला गोळा व्यवस्थित बनणार नाही। आता आपल्याला याला हातानेच मळून व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे। तयार झाला आहे। याचा गोळा बनवताना आपल्या हाताला चिकटू नये म्हणून थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे, जेणेकरून ते व्यवस्थित गोल होईल आणि चिकटणारही नाही हाताला। अशा पद्धतीनं त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत, अगदी मीडियम साईजमध्ये घ्यायचे आहेत करून। आपण थोडासा गुलाबजामला वेगळा आकार दिलेला आहे इथं। आपले सर्व पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत इथं। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आता एक एक करून पिठाचे गोळे सोडून घ्यायचे आहेत। हे गुलाबजाम किमान 5 मिनटं तरी मंद आचेवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे। आतून ते कच्चे राहिले नाही पाहिजेत, अगदी मंद आचेवरच त्याला तळून घ्यायचं आहे। याचा रंगही बदललेला आहे। तयार झालेत हे। पाक करण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण साखर काढून घेऊया। यामध्ये आता साखर गुळेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे। कमीत कमी अर्धा ग्लास लागेल। साखर विरघळूपर्यंत आपल्याला हे हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे। याला सतत ढवळत राहायचं आहे। यामध्ये थोडंसं आपण वेलची पूड टाकून घेऊया, जेणेकरून याला सुंदर स्वाद येईल आणि आपले गुलाबजाम खमंग लागतील। पाकाला उकळे आलेले आहे, गॅस बारीक करून घेऊया। तयार झालेला आहे पाक आपला। पाक कोमट आहे तोपर्यंतच आपण तळून घेतलेले गुलाबजाम यामध्ये सोडून घेऊया। आता गुलाबजाममध्ये पाक मुरण्यासाठी हे 4 ते 5 तास झाकून ठेवूया। तर तयार आहेत आपले मिल्क ब्रेड गुलाबजाम। ते तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा या चॅनलला, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।